तुझी दिन रात झरे जणू घन हा सुखाचा डॉक्टर ही नहीं या पिल्स खाल्लेत प्लीज प्लीज इलावास डॉक्टर ओ स्लीपिंग पिल्स ही पोलीस केस आहे साहेब डॉक्टर माझं नाव सत्यजित मुधोळकर पोलिसांचं काय करायचं ते मी बघेन तुम्ही इला वाचवायचं बघा ठीक आहे त्यांना आत घेऊन जा डॉक्टर एकच रिक्वेस्ट आहे या मुलीचं नाव कोणालाही कळता कामा नाही गत्रेबाईंचा फोन येतोय सारखा आई हे सगळं बोलायची वेळ आहे का आता अरे पण बर तुला जे हवं ते तू सांग त्यांना डॉक्टर डॉक्टर काय झालं कशी येते तसं काळजी करण्यासारखं काही कारण नाही आता भेटू शकतो नाही जरा वाट बघावी लागेल इथले सायकोलॉजिस्ट डॉक्टर बेग त्यांना तपासतील त्यांची काउन्सिलिंग करतील आणि मग तुम्ही भेटा मला नाही वाटत डॉक्टर बेगांची गरज आहे मी भेटतो अंजरी हा आले बाबा चला झाली तयारी चला बाबा हे घ्या आणि अजिबात टेन्शन घेऊ नका तुमचं डील तुम्हाला हवं तसंच फिक्स होणार आहे नाही का अरे होणार म्हणजे होणार आता तुझा चेहरा पाहिला म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मदेव जरी आला ना तरी सतत हे डील होण्यापासून कोणालाही अडवू शकत नाही अहो आता तरी ही सवय मोडा सवय मोडा काय सवय काय मोडा अरे इतकी वर्ष झाले मंजिरीचा चेहरा बघितला खेरीज मी कधी ऑफिसला गेलोय का सवय मोडा नाहीतरी आता किती दिवस घरात राहणार आहे ही उद्या लग्न होऊन सासरी गेली आई काहीतरी जायचं आणि असंही त्यांचा काही होकार वगैरे येणार नाही माहितीये मला अग शुभ बोल ना बोल शुभ बोल शुभ बोल दोघं मिळून थट्टा करा माझी घ्या बरं दादा साहेब चला उशीर होतो चला हो बर बाबा प्लीज मला कॉलेज जवळ ड्रॉप करा ना प्लीज काय आता काय गरज आहे कॉलेजला जायची काय काम आहे अगं असं काय करतेस आई हे बघ मला आशिषला भेटायचंय खूप महत्वाचं काम आहे तू हे पकड का केलंस आणि केलंस तर मग तडीस का नाही नेलंस हे
घे संपवून टाक. आणि एक नाही दोन अजूनही काढले. दोन बाटल्या घेतल्यास की मरण्याची 100% गॅरंटी. कसं आहे ना प्रिया, तू जे औषध घेतलंस ना ते मी दोघांना घेतलंस ते, म्हणजे मग मी शांतपणे तुझ्या अंतयात्रेची तयारी करायला मोकळा. देवांना तुझी छान तिरडी बांधत असतो. तुला काहीच वाटत नाहीये? आनंद आनंद होतोय. सत्यजीत तू तुला मरण्यात आनंद आहे तुझ्या आनंदात, तर मग तुझ्या आनंदात मला आनंद आहे. बरोबर मला एक सांग कसं करायचं नंतर, म्हणजे पारंपरिक की इलेक्ट्रिक, आणि कुठे काही अवयव वगैरे दान केला नाहीस ना, नेत्रदान वगैरे? म्हणजे मग नंतर उगीच त्रास नको. घे एक एक गोळी खा, आणि जर चव आवडली नाही तर पाणी जास्त. नाही तसं नाहीये गद्रेबाई. नाही हो, मुलगी बघितलीत तुम्ही पण काही बोलला नाहीत ना, म्हणून म्हटलं आपणच फोन करावा. का हो, आवडली नाही का मुलगी तुम्हाला? नाही नाही तसंही काही नाहीये. काय होकार कळवायचं का त्यांना? नाही नको. हे बघा, माझं अजून सत्यजितशी बोलणं झालेलं नाहीये. मी त्याच्याशी बोलते आणि तुम्हाला कळवते, ठीक आहे? अहो मग तिथे असेल तर बोला की मी थांबते. गद्रेबाई हे बघा, आमच्या घरामध्ये जरा धावपळ सुरू आहे, मला वेळ मिळाला की मी बोलेन त्यांच्याशी आणि तुम्हाला कळवते. सॉरी, व्हेरी सॉरी. मला कळत आहे माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली आहे, मला माफ कर, माझी चूक झाली. आई बाहेर थांबली आहे, खूप टेन्शन मध्ये, तिला आत पाठवतो. मला ऑफिसला जायला उशीर होतोय. तू बस तिच्याजवळ, मला ऑफिसला उशीर होतोय. आशिष मंजिरी, अगं काय, अर्धा तास झाला मी तुझी वाट बघतोय, तुझं घड्याळ का बंद पडलंय का? अरे नाही, ऐक ना, मला तुला जाम भारी न्यूज द्यायची आहे. मंजिरी त्याही पेक्षा जास्त महत्वाचं मला तुला काहीतरी सांगायचंय. अरे तू सांगशील रे, तू माझं ऐक ना. तुला माहित नाही, काल तो मुलगा रे ज्याने आपल्या अंगावर चिखल उडवला होता, तोच मुलगा मला बघायला आला होता. आय स्वेअर माझी सॉलिड वाट लागली रे, म्हणजे मला कळलंच नाही की आता मी काय रिॲक्ट होऊ. मंजिरी माझ्याशी लग्न करशील? आशिष ए बघ, ए उगाच मजा नाही करायची, मी खूप सिरियस आहे आता, मी तुला काहीतरी सिरियसली सांग. मंजिरी आय एम सिरियस. हो तुला माहित नाही पण गेल्या 5 वर्षांपासून मी तुझ्यावर खूप प्रेम करतोय.
पाहता हे सांगायची कधी हिम्मत झाली नाही माझी. रादर परिस्थिती नव्हती माझी तशी. म्हटलं थोडं कमवायला लागल्यानंतर विचारे कसलं काय. काल तुला मुलगा बघायला आला म्हटल्यावर मला नाही राहवलं. म्हटलं आज नाही विचारलं तर कदाचित जीव जाईन माझा. मंजिरी मंजिरी सांग करशील ना माझ्याशी लग्न. आशिष प्लीज मी काय बोलू यावर. मी तुझ्याबद्दल तसा विचारच नाही केलाय कधी. अगं मग आता कर ना. अरे असं नसतं. नात्याची डेफिनेशन अशी एका क्षणात नाही बदलत. असा असा एका क्षणात नाही विचार होत. होतो तू करून तर बघ. हे बघ आशिष मी आत्ताच तुला सांगितलं की माझ्या मनात तुझ्याबद्दल तसं काहीच नाहीये. आणि माझ्या लग्नाचा जो कुठला निर्णय असेल ना तो फक्त माझे आई बाबा घेणार. आणि तो निर्णय मान्य असेल मला. म्हणजे तुला कळतंय का माझं जितकं तुझ्यावर प्रेम आहे ना तितकंच प्रेम तुझंही माझ्यावर आहे. फक्त या गोष्टीची जाणीव तुला आजपर्यंत कधी झाली नव्हती. प्लीज विचार कर आशिष प्लीज. मंजिरी थांबा. मंजिरी प्लीज काय प्रॉब्लेम आहे. काय कमी माझ्यात सांग ना. आता तुझ्या बाबा इतका श्रीमंत नाहीये मी पण माझं फ्युचर ब्राईट आहे. आणि तुझ्या बाबांनी सुद्धा त्यांचं हे सगळं विश्व शून्यातूनच निर्माण केलं होतं ना. गरिबीतूनच वर आलेत ना ते. मी येईन आशिष प्लीज स्टॉप इट. अरे मुद्दा हा नाहीच आहे. तुला कळत कसं नाहीये मुद्दा हा आहे की तू माझ्याबद्दल असा विचारच कसा करू शकतोस. आजपर्यंत मी तुला माझा फक्त एक चांगला मित्र म्हणून शी नाही तुझ्याशी ना बोलायचंच नाहीये मला. मंजरी मंजरी माझं ऐकून काय झालं प्रिया. हे बघ अशी स्वतःची घुसमट करून घेण्यात काय अर्थ आहे ग. इकडे बघ तुला सांभाळण्यात मी कुठे कमी पडले का. तू मुंबईला नोकरीला गेली होतीस तिथे काही घडलं. जाऊ दे ना ती नोकरी. आपल्याला गरज आहे का त्याची. 2 वर्ष झाली तुझी आई तुझी जबाबदारी माझ्यावर टाकून निघून गेली त्याला. ए बाळा इकडे बघ प्रिया बोल ना बेटा. तुम्ही मुलं म्हणजे ना काही बोलणार नाही तुम्ही. मान्य आहे आम्हाला काही फारसं कळत नाही पण तुम्हीच बोलला तर तुम्हालाच हलकं वाटेल ना. तो सत्यजीत सुद्धा तसलाच आणि तू सुद्धा. ती मुलगी कशी वाटली काही बोलायलाच तयार नाही. तुझ्याशी काही बोललंय का कुठू. मला मंजिरशी लग्न करायचं. काय बोलतोस कळतंय का. हो आमचं एकमेकांवर प्रेम आहे. ते बघा
मी इथे तुम्हाला भेटायला येतोय म्हटल्यावर ती काजीपोटी फोन करते मला।